विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते अशा प्रकारचं अवमानकारक वक्तव्य केल्यानं समस्त हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अजित पवारांच्या अवमानकारक वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात असताना शहर व तालुका भाजपाच्या वतीने श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आलंय. यावेळी अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत प्रशासनास निवेदन दिलंय. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जे बेताल वक्तव्य छत्रपती संभाजी राजांवर विषयी केलं होतं त्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रीरामपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आलं. मोठ्या प्रमाणामध्ये श्रीरामपूरची तालुक्यातली जनता शहरातली जनता ते सहभागी झाली होती. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळे सहभागी झाले होते आणि अतिशय तीव्र असा निषेध या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने अजितदादा पवारांचा करण्यात आलेला आहे. खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमच्या सगळ्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहे आणि आमच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या जनतेच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न अजितदादा पवार यांनी केला आणि तो निषेधार्थ आहे, नक्कीच निषेधार्थ आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी रस्त्यावर आली आणि त्यांनी त्यांचा राजीनामा मागितलेला आहे. त्यांना थोडीफार जरी असेल तर मला वाटतं ते राजीनामा देतील. जाणता राजा पण वरती बसलेला आहे, त्यांना जर छत्रपती संभाजी महाराजाबद्दल जर काय कळवला असेल, त्यांना जर छत्रपती महाराज संभाजी महाराज कळलेले असेल, समजलेले असेल, तर ते निश्चित विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा अजित पवारांचा घेतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आणि खरं म्हणजे अजित पवार ज्या पद्धतीने बोलले ते बारकाईने जर पाहिलं तर या राज्यामधलं असणारं सरकार भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना यांनी मिळून जे सरकार आहे, शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार, हे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये करत आहे आणि म्हणून हे काम त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, सगळे प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे सरकार करतंय आणि म्हणून हे त्यांच्या काळामध्ये त्यांना जमलं नाही आणि म्हणून कुठेतरी आमच्या दैवतावरती वेगळं काहीतरी बोलायचं आणि विषयाला कुठेतरी बदल द्यायची हा प्रयत्न, केविलवली प्रयत्न या राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मंडळीचा चालू आहे. आणि म्हणून अलीकडे अजितदादा नंतर जितेंद्र आव्हाडने सुद्धा जे वक्तव्य केलेलं आहे, हे जे वक्तव्य करतात खरं म्हणजे हे वैफल्यग्रस्त झालेली सर्व मंडळी आहे. सरकार गेलेलं आहे, सगळं हातातून गेलेलं आहे आणि पुढे सरकार येणार नाही अशी परिस्थिती त्यांना दिसते आणि म्हणून अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य ते करतात. पुन्हा एकदा आम्ही सर्व श्रीरामपूरच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा जाणत्या राजाला सांगतोय बाबा राजीनामा घ्या, राजीनामा घ्या, जनतेच्या भावनेचा अंत पाहू नका आणि निश्चितपणे त्यांचा निषेध आम्ही सर्वजण करत आहोत. सदरच्या आंदोलनास भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे, शहर अध्यक्ष मारुती बिंगले यांच्या नेतृत्वाखाली झाले असून या आंदोलनास भाजपाचे सर्व सेलचे पदाधिकारी तसेच हिंदू प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा.